स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आज तागायत 19 कामं पूर्ण झाली असून 14 कामं प्रगतीपथावर आहेत अशी माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. सुमारे 30 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहे. त्यामध्ये ओपन जिम, ई टॉयलेट, स्मार्ट कियॉक्स, घंटागाडी, हुतात्मा बाग विकसित करणे, पाणी पुरवठा सुधारणा, खिंड रोड, फ्लोमीटर तपासणे, डस्टबिन वाटप, होम मैदानचा विकास, स्मार्ट रोड पहिला टप्पा, हुतात्मा गार्डन, डिपार्टमेंट गार्डन, ट्रान्सफर स्टेशन, स्मार्ट क्लासरूमच्या निर्मितीसाठी आवश्यक सिव्हिल वर्क पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय सोलर रूफटॉप, रंगभवन चौक, डिजिटल कंटेंट तयार करणे, पाणी पुरवठा आणि मलनिसारण सुविधांमध्ये सुधारणा करणे, प्राधान्य कामातील रस्ते, सिद्धेश्वर तलाव विकास, स्ट्रीट बाजार, लक्ष्मी मार्केट विकास करणे, एलईडी स्ट्रीट लाईट बसवणे, सिद्धेश्वर तलावाचा पूर्ण विकास ही 364 कोटी रुपयाची कामे प्रगतीपथावर आहे. उजनी ते सोलापूर दरम्यान 110 MLD क्षमतेची जलवाहिनी टाकण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे. याशिवाय उड्डाण पूल क्रमांक 1 आणि 2 तसेच टर्शरी प्लांट संदर्भातील कारवाई लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 942 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक तावरे यांनी दिली. शहरात आतापर्यंत 32,000 LED दिवे लावले आहेत. त्यापैकी 942 दिवे बंद पडले आहेत. LED दिवे लावल्यामुळे आतापर्यंत 2,17,00,000 रुपयांची बचत झाली आहे अशी माहिती तावरे यांनी दिली.